आपल्याला जिथं नांगरट करायची ना आता नांगरट करता वेळेस हित लावायची ही पिन. ज्या वेळेला तुम्हाला वाहतूक करायची म्हणजे नांगर आता इथून उतरून दुसऱ्या गावात घेऊन जायचंय किंवा दुसरीकडे जायचंय 5-10 किलोमीटर 10-15 किलोमीटर त्यावेळेला ही टॉपलिंगला लावायची वर. ठीक आहे. आडव्या सरी जर करायच्या असतील आडव्या सरी शक्यतो आपल्याकडे नाही करत पण असं ऊसाचं वगैरे आडव्या सरी जर करायची असतील तर हित लावायची. आणि हे खालचं जे आहे हे जेव्हा तुम्ही मोठा ट्रॅक्टर घेता ना 80-85 HP तिसरा फाळ जोडता हायर HP हित लावायची नांगरट करता वेळेस. बरं बाबा वाहतूक करायला हे आडव्या सरी नांगरायला हे रेग्युलर नांगरटीला हे आणि हायर HP ट्रॅक्टर जर घेतला तर हे. आता ह्याच्यात मेजरमेंट ध्यानात ठेवण्यापेक्षा ह्याच्यात एकच गोष्ट ध्यानात ठेवायची कडक क्षेत्र जर असन तर ह्याचे जे थ्रेड आहेत 1-2-3-4-5-6-7-8 किंवा 9 ठेवायचे कडक क्षेत्र जर असन तर. बरं. हलकं रान असन 12 किंवा 13 ठेवायचे. बरं. हिथून मोजायचे पहिल्या थ्रेडपासून यातनं सगळ्यात मोठा पाना हे जे टर्न बकल आहे याला हात नाही लावायचा शक्यतो. हे सेट असतो याला हात नाही लावायचा हा तुमची पुलिंग लाईन ऍडजस्ट करतो पण तुम्हाला गरज पडत नाही कारण की आपण त्याला सेट केलेला असतो. ठीक आहे. हे तुमचं इन्फिनिटी अँगल जो आहे नांगर 90 degree असला पाहिजे. ज्या वेळेला तुम्ही तासात उतरतो ट्रॅक्टर तर पाठीमागून तुमचा नांगर सरळ असला पाहिजे ना असा 90 degree हा ते सेट करतो आणि याने खोली सुद्धा ऍडजस्ट करता येते थोडी बहुत. बर. ठीक आहे. ह्याला किती ठेवायचं एक अंदाजे तो नाही दुसरा पाना किती आतून थ्रेड आहेत का त्याला. हो हा स्टॉपर जो आहे का हा हा असा पलटी मारल्यानंतर ह्याच्यावर टेक होतो. हे बघा इकडून टेकलो होता ह्याच्यावर. ठीक आहे. तर ह्याला हे खालीवर होतं ना ह्याला फिरवलं की याचं काम काय फक्त नांगर सरळ चालला पाहिजे आणि कमी जास्त लागायचं खोली ऍडजस्ट करतो थोडी पण ह्याला काय करा मेजरमेंट ध्यानात ठेवण्यापेक्षा मी जेवढं सांगतोय ना तेवढं ध्यानात ठेवा. खालून हात लावला का एवढं अंतर ठेवायचं शक्यतो किती ते तुम्ही ते शूटिंग बंद करा तुम्हाला हात लावून बघावं लागेल. हे बघा इथं हे जे आहे ना याच्या खालून असं इथं हात लावा. किती आहे एवढं. आता सेम पलीकडच्या बाजूनी पण तेवढंच ठेवायचं तेवढंच ठेवायचं. आता तुम्ही ट्रॅक्टर चालू करा याला रिवर्स पलटी मारा. बरं. ओके आले जे काम राहिलं राहू.